रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात विविध आपत्तींना प्रशासनाला सामोरे जावे लागते. यंदाच्या पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा आढावा रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी घेतलाय. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे देखील उपस्थित होते. खेड शहरातील तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासन पोलीस निरीक्षक उपस्थित होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील संभाव्य आपत्तीग्रस्त भागाचा आढावा घेऊन तालुका प्रशासनाच्या आढाव्याची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला सूचना देत मार्गदर्शन देखील केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहिल्याच पावसात दोन ठिकाणी तुरळक दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. यानंतर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी खेडमध्ये सर्व अधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापनासोबत महत्वाची बैठक घेतली आणि सूचना देखील दिल्या. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी खेडचे प्रांत अधिकारी शिवाजी जगताप यांच्या निवडणुकीच्या काळातील कामाची दखल घेत त्यांचे कौतुक केलं. यावेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना तालुक्यात एकही ठिकाणी कोणत्याही ईव्हीएम मशीनमध्ये कसलीही अडचण अथवा कोणताही बिघाड निर्माण न होता मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. सोमवारी पार पडलेल्या या आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते, खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे, पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.